सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वारकऱ्यांना लागले वेद आषाढी वारीचे. अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली आषाढी वारी. आषाढी कार्तिकी भक्तजन येती असं नेहमी म्हटलं जातं. यातल्या आषाढी वारीचं महत्व अनन्यसाधारण आहे. पंढरीचा पांडुरंग म्हणजे साऱ्या सृष्टीचा तारणहार आणि बाळगोपाळांचा सावळा विटू म्हणून संबोधला जातो. या पांडुरंगाला पांडुरंग, विठ्ठल, विठोबा, विटू माऊली, कानडा विठ्ठल अशा अनेक नावाने ओळखले जाते. या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांबरोबरच सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने पंढरपूरला जात असतात. वर्षातून दोन वेळा येणाऱ्या आषाढी आणि कार्तिकी या एकादशीला तर भाविकांचा महापूरच पंढरपुरात लोटतो. विशेष म्हणजे यातली आषाढी एकादशी आता अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 23 जुलै रोजी ही आषाढी एकादशी आहे. विठूचा गजर हरिनामाचा झेंडारो विला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडारो विला. आषाढी वारीला पायी दिंड्या ठिकठिकाणहून पंढरपूरच्या वारीला निघतात. या पायी दिंडीतून जाऊन विठोबाचं दर्शन घ्यायचं आणि आपलं जीवन सार्थकी लावायचं. या उदात्त हेतूने लहान मुलांपासून युवा, मध्यम, वयस्कर महिला आणि पुरुष मंडळी सहभागी होत असतात. गावागावातून दिंडी संयोजक दिंडीच्या आयोजनाला लागले आहेत. दिंडीतून येणाऱ्या भाविक वारकऱ्यांची यादी तयार करणे, दिंडीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी देणग्या गोळा करणे, जे जे साहित्य लागते त्याची जुळवाजुळव करणे, वारीच्या प्रवासाचे नियोजन करणे, मुक्कामाच्या जागा निश्चित करणे आदी कामांना आता जोर आला आहे. त्यासाठी गावातील विठ्ठल मंदिरात बैठका पार पडत आहेत.